नमस्कार, इमर्जा मंगेता मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बातेसला तुम्ही जो रिस्पॉन्स देताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ठीक आहे राजन, नीट लक्ष द्या. कंटेंट तुम्हाला बेस्ट क्वालिटीचा देण्याचा प्रयत्न असेल, बॅच मध्ये असो किंवा युट्यूबला असो. ठीक आहे ना. आता आजच्या या सेशन मध्ये आपण काय करणार आहे, तुमचा दिवाळी नंतरचा परतीचा प्रवास चालू झाला असेल, एक दोन दिवस तुम्ही डिले करणार, हे करणार, बॅचेसचा शेड्यूल ऑलरेडी टेलिग्रामवर चॅनल वरती येऊन जाईल की कोणते लेक्चर्स कधी कधी असेल. ठीक आहे ना. सगळ्या तिन्ही बॅचेस बद्दल सगळे अपडेट्स तुम्हाला एक ते दोन दिवसात भेटून जाईल. आता आपल्या ज्या बॅचेस वरती ऑफर आहे त्याचा आज लास्ट डे, याच्यानंतर अशी ऑफर नसणार आहे. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया आजच्या सेशनला. आजचे 5 क्वेश्चन कोणते, अब मिक्स पे जाते. आतापर्यंत बघितलं असेल गणिताचं सेपरेट बुद्धिमत्ता सेपरेट सेशन मध्ये क्वेश्चन टाकत होतो. आता 5 क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स वाले आणि चांगल्या लेवलचे क्वेश्चन, जे की तुम्हाला करायला मजा येईल आणि शिकायला पण मजा येईल. फराळ तुम्ही बांधता बांधता म्हणू आपण, आता बनवता बनवता तर बनून झाला असेल, आता बांधता बांधता ह्या क्वेश्चनचा आनंद घ्या. क्वेश्चनला पहिले ट्राय करून बघा. आयताची लांबी रुंदी यांचे गुणोत्तर 3:2 आहे. ठीक आहे, लांबी गुणिले रुंदीचं गुणोत्तर दिलंय 3:2. जेव्हा आयताची लांबी 25% वाढते, लांबी किती टक्क्यांनी वाढली, 25% आणि रुंदी समान राहते, तेव्हा आयताचे क्षेत्रफळ 24 चौरस मीटरने वाढते, तर आयताची मूळ लांबी किती मीटर मध्ये शोधा. ह्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, काय करायचं, त्याच्यात व्यवस्थित नीट लक्ष द्या. आता काय म्हणतो मी, लांबी आणि रुंदीचा रेशो आहे 3:2. अरे आहे का, 25% वाढते तर मग मल्टिपल घेऊन टाकू त्याच्या. 25% म्हणजे 1/4, म्हणजे 4 मल्टिपल मध्ये आलं पाहिजे. म्हणून याला रेशो ही भानगडच कशासाठी असती, याला तुम्ही कितीही मोठं करू शकता, कितीही छोटं करू शकता. आर यू गेटिंग मी, तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येत आहे का. आता मग ह्याला 4 मल्टिप्लाय केलं, 4 × 2 हे किती बनलं, 8, आणि हे 4 × 3 किती बनलं, 12. अरे बनलं का, म्हणजे माझी लांबी जी काय असणार ती 12x आणि रुंदी जी काय असणार 8x, म्हणजे माझं जे क्षेत्रफळ असणार, आपण ज्याला क्षेत्रफळ म्हणतो, लांबी गुणिले रुंदी, बारी अटी किती रे, 96x² बनणार पहिले. ठीक आहे, आता 25% वाढले म्हणे, काय वाढली 25%, हे जुनं आहे, ओल्ड इज गोल्ड. न्यू याच्यामध्ये जी की तुमची आयताची लांबी आहे ती कितीने वाढली, 25% वाढली. आता हे बघा ना, 12 होतं, 12 × 4 = 4, 4 × 3 = 12, म्हणजे 3 वाढली, 12 3 वाढले तर किती येणार, 15. कळलं तुम्हाला, मी याला 4 मल्टिप्लाय केल्याचा फायदा इथे लक्षात आला, 15 बनलं. आणि रुंदी सेम आहे, रुंदी 8x आहे, 15 × 8 किती होणार, 120 x² अरे बरोबर का. टोटल बघा ना, त्यांनी काय सांगितलंय, तेव्हा आयताचे क्षेत्रफळ चौरस मीटरने वाढते. आता माझ्याकडे ऍक्च्युअली बघा, 96 × 120 झालं, म्हणजे कितीने वाढलं, 24 x² वाढलं, बरोबर. ओरिजिनल मध्ये वाढ कितीची आहे, 24 आहे, 24 वाढ आहे, 24 कटलं, x² बरोबर किती आलं, x² बरोबर 1, म्हणजे x बरोबर काय आलं, 1, x बरोबर 1 आलं. तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, आयताची मूळ लांबी विचारली, मूळ लांबी किती आहे त्याची, ओल्ड किती आहे, 12x, 12 × 1, 12 × 1 किती रे, 12, म्हणजे काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन लक्षात आला असेल व्यवस्थित. असेच क्वेश्चन जर तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता, एमर्स बाय मंगेशदा हे ऍप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर असल्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. चालेल, चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया, पुढच्या क्वेश्चन वरती जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा काय, हा क्वेश्चन बघा. एका वर्षामध्ये, ज्या वर्षामध्ये नफा सरासरीपेक्षा जास्त होतो आणि ज्या वर्षामध्ये नफा सरासरीपेक्षा कमी होतो त्यांच्या संख्येचे गुणोत्तर काढा. ठीक आहे, पहिले तर नफ्याची सरासरी काढून घेऊ. 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हा प्रॉफिट दिलाय त्यांचा, प्रॉफिट इन मिलियन डॉलर मध्ये. ठीक आहे, आपला पण बनू एक दिवस. आता यांची बेरीज करू, इथं 300 आहे, तुम्हाला जर ह्या संख्या दिसत नसेल, 300 380 पीडीएफ मध्ये दिसणार नाही, ह्या 210 390 310 350. ठीक आहे, मग सरासरी काढायची तर यांची बेरीज करावं लागेल, बेरीज करू 290 आणि 310, म्हणजे हे बनलं 300 300 600 600 300 900 900 आणि 300 1200 1200 आणि 300 1500 1500 8 × 5 = 13 1500 म्हणजे 1630.
सोळाशे तीस भागिले काय करणार, किती संख्या आहेत त्या, किती, एक दोन तीन चार पाच, सरासरी पाच एक पाच, पाच त्रिक पंधरा, एक उरला, पाच दोन दहा, तीन उरले, पाच सक तीस, सरासरी किती आला, 326, सरासरी 326 आहे. क्वेश्चनला नीट समजा, नफा सरासरी पेक्षा जास्त होता, किती महिन्यात 326 पेक्षा जास्त किंमत दिसते, इथं 380 दिसते, आणखीन 350 दिसते, दोन महिन्यात जास्त आहे. मला सांगा ना, पाच पैकी दोन महिन्यात जास्त आहे म्हणजे तीन महिन्यात कसे असणार, कमी असणार, म्हणजे त्यांचा जे रेशो असणार 2:3, 2:3, 2:3. विषय व्यवस्थित लक्षात आला असेल, ही पीडीएफ ऑलरेडी टेलिग्राम वरती टाकली, एमर्स बाय मंगेश दावरती, ठीक आहे. दिवाळी स्पेशल गिफ्ट मध्ये या सगळ्या पीडीएफ त्याच्यामध्ये आहेत, हे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत, एवढ्या युनिक गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील, ज्या की लेटेस्ट मध्ये कुठल्या ना कुठल्या पेपरला आलेल्या असेल, मग त्या स्टेटला असेल, सेंट्रलला असेल, बॅचेस मध्ये. ही मी ह्या 8 दिवसात हेच काम केलं, ठीक आहे ना, पीडीएफ अपडेट करणं, कंटेंटला अपडेट करणं, ह्या गोष्टी पूर्णपणे तुमच्यासाठी स्पेशल केलेल्या आहेत, तर तुम्हाला बॅचेस मध्ये दिसेल. चालेल, चलो नेक्स्ट क्वेश्चन के ऊपर जाते, नेक्स्ट क्वेश्चन को ट्राय मारते. ये क्वेश्चन, ट्रेन ए 25 सेकंदात एक खांब पार करते, दुसरी ट्रेन 1:15 खांब ओलांडते, ठीक है ना, दोन ट्रेन है भाई, एक है बी एक है, ठीक है, सेकंदात पार करते. ट्रेन ए ची लांबी ट्रेन बी च्या लांबीच्या निम्मी आहे, निम्मी म्हणजे अर्धी, ठीक आहे ना, म्हणजे ही जर लेंथ याची 2 असेल तर याची लेंथ किती असणार, 1, निम्मी म्हणजे अर्धी. अरे आलं का, रेशो भेटलं मला, हा कशाचा रेशो आहे, लेंथचा, ठीक आहे, किंवा त्याला आपण डिस्टन्सचा पण म्हणू शकतो, कारण की जेव्हा ट्रेन खांबाला क्रॉस करते, ही कन्सेप्ट पण सांगितली दिवाळी स्पेशल मध्ये, खांबाला क्रॉस करते तेव्हा लेंथ कशाची येणार, फक्त ट्रेनचे, अंतर कशाचं असणार, ट्रेनचं, याचं 1 रेशो होते, याचा 2 रेशो होते, ठीक आहे. पहिल्या केस मध्ये टाइम किती लागतोय, अरे बोला, पहिल्या केस मध्ये 25 सेकंद लग रहे भाई, एक हो इधर कितने सेकंड लग रहे भाई, 1:15 तो सेकंड में कर लो उसको, 1 मिनिट म्हणजे 60 आणि 15 किती असणार, 75, इसका भी रेशो मिळून जाता, 25 × 25, 25 × 3, 75, अरे बरोबर का, म्हणजे 1:3 बनला, अरे बनला का रेशो. तर विचारलं काय ते बघू, ट्रेन ए आणि बी ट्रेनच्या गतीमध्ये संबंधित गुणोत्तर, स्पीडचा रेशो काढायचा, स्पीडचा रेशो काढायचा, वेगाचा रेशो काढायचा, वेग बरोबर का असतं, अंतर भागिले टाइम, अरे बरोबर का, अंतर भागिले टाइम. आता मला सांगा ना, 1/1 म्हणजे काय असणार, एकच, इथं 2/3 आलं, म्हणजे इथं काय आलं, 1/1 इकड साईडला, एच बीचं काय आलं, कारण की डिस्टन्स किती आहे, 2, आणि टाइम किती लागला, 3, म्हणजे 2/3, अरे आलं का, याचा रेशो काढायचा, रेशो काढायचा म्हणजे विषय संपला. रेशो जेव्हा काढणार तेव्हा भागाकारक संख्या नाही पाहिजे, याला इकडे टाक, भागाकारक इकडे ना 3, आणि हे इकडे 1 × 2 केलं तर 2 येणार, म्हणजे 3:2, 3:2, अरे बनलं का. क्वेश्चनला व्यवस्थित ट्राय करून बघा, राजांना नीट लक्ष द्या आणि क्वेश्चनला व्यवस्थित बघा, ठीक आहे. चलो, असेच क्वेश्चन जर तुम्हाला बघायचे असतील, शिकायचे असतील, तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता युट्यूबवरही, ठीक आहे, युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला अशा भेटतील. आता दिवाळी स्पेशलमध्ये भेटेल किंवा नंतर नोव्हेंबरच्या स्पेशलमध्ये काहीतरी करू, तेव्हा पण आपला कंटेंट भेटेल, ठीक आहे. चलो, हा टॉपिक, चौथा क्वेश्चन जो आजचा तो आहे रांगा आणि रांगावरील उदाहरणं, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रोज अँड रँकिंग. ये भी मजेदार टॉपिक है, मजेदार से ज्यादा अपने को इंटरेस्ट उसमें होना चाहिए, मजेदार से ज्यादा जो पेपर पैटर्न में पूछते, इसको बहुत बार पूछते. 2021 नंतर हा टॉपिक लई लई फेवरेट है, आणि लई लई फेवरेट गोष्टी आपण सोडतच नसतो, मग ते आयोगाच्या असू द्या, टीसीएस आयबीपीएसच्या असू द्या, किंवा आणखीन कोणाच्या असू द्या, फेवरेट गोष्टी सोडायच्याच नाही. चलो बनाव इसको, विद्यार्थ्यांच्या एका ओळीत गौरव हा ओळी डाव्या टोकाकडून सोडावा, डावटोक सोडावा, गौरव मांडलं आणि तो सौरभच्या डावीकडे सावा, सौरभच्या डावीकडे सावा आहे म्हणजे याच्यापासून सौरभ उजवीकडे असणार, सौरभ सावा आहे, 16 किती 22 म्हणजे मी डायरेक्ट डाव्या टोकापासून सौरभचा नंबर काढला 22, आलं कारण इथपर्यंत ते डाटा कळला. नंतर मला सांगा पुढे काय सांगितलं, जो ओळीच्या उजव्या टोकाकडून 19 स्थानी, कोण, सौरभ, अरे हा इकडून 19 स्थानावर, तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या, अरे टोटल नंबर काढायचा आहे, टोटल नंबर काढायचं असलं तर काय बंदर आहे, अरे टोटल नंबर तर डावीकडून क्रमांक उजवीकडून क्रमांक -1, कोणत्या पण एका व्यक्तीचा दोन्ही साईडनी नंबर माहित असला तर विषय संपला टोटल नंबरचा,
डावीकडून क्रमांक उजवीकडून क्रमांक मायनस एक, मायनस एक कौन करतात आता? तर याच्यामध्ये असं असतं, याला दोन नाम असतोय म्हणून त्याला मायनस करणार. बावीस आणि एकोणीस किती? बावीस आणि वीस जर असतं तर ते झालं असतं बेचाळीस. बेचाळीस मायनस एक केलं एक्केचाळीस, एक्केचाळीस मधून हा गेला तर चाळीस. 40 विल बी द करेक्ट आन्सर. इथं लिहून पण दाखवतो, बावीस प्लस एकोणावीस मायनस एक. बावीस आणि एकोणावीस, हा एकोणावीस मधून एक गेला अठरा, बावीस आणि अठरा किती होणार? चाळीस. आलं? दिस विल बी द आन्सर. रोज अँड रँकिंग इम्पॉर्टंट आहे बहुत ज्यादा. 2021 नंतर या टॉपिकचं महत्व वाढलंय, ठीक आहे ना? खूप ठिकाणी क्वेश्चन येतो याच्यावरती, तर बघून घ्या, व्यवस्थित अभ्यास करून घ्या, त्याचा टॉपिक को सोडणार नाही, ठीक आहे? हा क्वेश्चन कोणते टॉपिक सर? क्रमचयन संचयन ज्याला आपण म्हणतो, परमिटेशन कॉम्बिनेशन, ठीक आहे? बघू जरा, तीन गटामध्ये सहा पुरुष चार महिला खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी तीन पुरुष आणि दोन महिला निवडायची आहे, संघामध्ये निवडायचं, संघामध्ये निवडायचं असेल तर त्यांची निवड किती प्रकारे केल्या जाऊ शकते? सहा पैकी किती पुरुष निवडायचे? तीन, 63. आणि आणखीन काय निवडायचंय? दोन महिला निवडायच्या, महिला महिला पैकी निवडणार, चार पैकी दोन, 4 6. चला सोडवा, याला तुम्हाला प्रोबॅबिलिटी संभाव्यता, प्रोबॅबिलिटी बाय मंगेशकर टाका, तुम्हाला व्हिडिओ भेटेल बेसिक पासून. हे 63 ला कसं मांडायचं, 4 6 ला सोडवायचं कसं, आणि आलं तर काय किंवा आलं तर काय, सगळं सांगितलं त्याच्यात. छे को कम करते, छे गुना में पाच गुना में चार, इसको तीन गुना में दो गुना में एक, ठीक आहे? तीनला एक पर्यंत, सहाला एक पर्यंत, तीनदा कमी. चारला कितीदा कमी करणार? दोनदाच. दोनदाच काबर कमी रे? दोनदाच काबर कमी? इथं दोन आहे. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये भेटेल, ठीक आहे ना, डिटेलमध्ये. दोन गुणिले एक, बे एक बे, बे दुनी चार, तीन दुने सहा, तीन दुने सहा कटलं, पाच चौक किती रे? वीस. वीस गुणिले तीन दुने किती येणार आहे? सहा. वीस गुणिले सहा, वीस गुणिले सहा, तीन दुने बारा, 120 बनेगा बनेगा बनेगा. आलं लक्षात? आलं इथपर्यंत? इथपर्यंत लक्षात आलं असेल, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील. तर एक होमवर्क घ्या आणि याला कमेंट मध्ये मेन्शन करा. याला तर घेतलेला हा क्वेश्चन, कमेंट मध्ये मेन्शन करेल क्वेश्चन नाही तुम्हाला. चला देतो क्वेश्चन, देतो इसको बडा करना पडेगा, ठीक आहे? हा क्वेश्चन कमेंट मध्ये मेन्शन करायचा आंसर, ठीक आहे? कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे हा? सहा महिला 10 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकता, तर काळ काम व्यक्त क्वेश्चन आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि क्वेश्चनला टॅकल करा, ठीक आहे? ज्यांना ऍडमिशन करायचं असेल, आजच्या दिवस ऑफर आहे, तुम्ही ऑफर मध्ये ऍडमिशन करू शकता. चला थांबूया आजच्या सेशनला, परत एकदा भेटूया असंच एका नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.